चिमूर तालुक्यातील वाहनगाव येथील 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मारण्याचा धाक दाखवून अनेक वेळा अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर पोलिसांनी वाहनगाव येथील आरोपी योगेश रामचंद्र दोहतरे याला अटक केली आहे. हा नराधम गेल्या अनेक महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. याची खबर कोणालाही लागणार नाही अशी खबरदारी घेत अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार करत होता. 12 वर्षीय अल्पवयीन पीडित आरोपीच्या मुलीसोबत खेळायला यायची. याचाच गैरफायदा घेत आरोपीने संधी साधून मुलीच्याच मैत्रिणीवर अतिप्रसंग केलाय. मात्र एक दिवस तिचे पोट दुखू लागले. ही बाब मुलीने तिच्या आईला सांगितली. त्यामुळे आईने मुलीला चिमूर येथील सरकारी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्या मुलीला दिवस गेल्याची बाब उघडकीस आली. डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलीस स्टेशन शेगाव येथे गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध सुरू आहे. लगेच आरोपीला त्याच्या राहत्या घरून अटक करण्यात आली आहे. आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात शेगावचे ठाणेदार सुधीर बोरकुटे, पास्को पथकाची महिला पोलीस उपनिरीक्षक कांता रेजीवाड करीत आहे. पुलिस स्टेशन शेगाव में दिनांक 14/3/2020 को पीड़ित लड़की और उसकी माँ आई थी और उन्होंने रिपोर्ट दिया कि जो एक आदमी है योगेश रामचंद्र दोतरे उम्र 40 साल, उसके खिलाफ रिपोर्ट दिया कि उनके लड़की पे एक पिछले 5-6 महीने से लैंगिक अत्याचार हो रहा है. उनकी रिपोर्ट हमने लेने के बाद आरोपी पे एफआईआर दर्ज किया और उसको अटक कर लिया है और अभी वो 18 तारीख तक PCR में है और अगला तपास PSI रेजवाड़ मैडम कर रही है.